नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्स गुलमला हिव। महाराष्ट्रामध्ये विविध सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात। भौगोलिक संरचनेच्या विविधतेमुळे या सणांना वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळी नावे देखील असतात। भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रात विविध जिल्ह्यात भुलाबाई हा सण साजरा होतो। भुलाबाई म्हणजे माहेरवासीन। एक महिन्याकरता ती आपल्या माहेरी येते। तिचा हा सण लहान मुली साजरा करतात। भुलाबाईसोबतच भुलोजी आणि गणेश यांची महिनाभर लहान मुली घरोघरी स्थापना करतात। माहेरवासीन भुलाबाई म्हणजे पार्वती आणि भुलोजी म्हणजे भोळा सांब असलेला शंकर आणि लहानसा असलेला गणपती। शेतकरी घरामध्ये भुलाबाईचा हा उत्सव सखी पार्वतीचा उत्सव म्हणूनही लहान मुलीमध्ये ओळखला जातो। शेतामध्ये ज्वारी, उडीद, मूग, सोयाबीन ही पिके काढणीला आलेली असताना या नव्या पिकाचं, नव्या धान्याचं अर्थात कृषी लक्ष्मीचं स्वागत म्हणजे भुलाबाईचा हा उत्सव। महिनाभर रोज संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी सगळ्या मुली एकत्र गोळा होऊन एकमेकींच्या घरी जाऊन भुलाबाईची पारंपरिक लोकगीतं म्हणजेच भुलाबाईची गाणी म्हणतात। रोज संध्याकाळी भुलाबाईसमोर म्हटल्या जाणाऱ्या गाण्यानंतर भुलाबाईचा प्रसाद वाटला जातो, त्याला खिरापत असेही म्हणतात। पण हा प्रसाद सहजासहजी वाटला जात नाही, कारण दररोज नवीन असणारा हा प्रसाद बंद डब्यात असतो आणि हा प्रसाद काय आहे हे मुलींना ओळखावे लागते। त्यामुळे भुलाबाईंची गाणी म्हटल्यावर खिरापत जिंकणे म्हणजे डब्यातील प्रसाद ओळखणे ही एक अनोखी स्पर्धाही रंगते। त्यामुळे खिरापत ओळखून सांगायचं आकर्षण कुतूहल म्हणजे अनोख्या बाल महोत्सवाची रंगतही कुठल्या स्पर्धेपेक्षा कमी नाही। ज्या मुलीच्या घरी गाणी म्हटली जातात ती गाणी म्हटल्यानंतर डब्यातील खिरापत डबा हलवून वाजवून डब्यात काय आहे हे भुलाबाईचे गाणे म्हणणाऱ्या मुलींना ओळखावे लागते। गाणे संपल्यानंतर खिरापतही गाण्यातच मागितली जाते, जसे बानाबाई बाना, सुरेख बाना, गाणे संपले खिरापत आणा। तर ऐकूयात आपल्या भागातील भुलाबाईंची ही काही प्रसिद्ध गाणी। पाहत रहा वत्स गुलमला हिव। आपे दूध तापे त्यावर पिवळी चाई लेकी भुलाबाई पैदल नेऊ जाई पशी जाऊ माय शंकर वाट पाय शंकर गोळ्या हरी हरी गंगा जमुना पसार फुलं त्यावर देत पाय मनुष्य गंगा झुलझुलवाय तांब्या पितळ जगत जाय तांब्या पितळ नायको हिरवी टोपी बायको हिरवी टोपी हरपली सरपाड दडपली सरबदाई किला जाई आंबा पिकिला जाई नाही दन दन कुदळी माय मन मन माती गुरु दुसरा माय अर्ध्या राती त्या दिल्या माय माणिक माती ते दिल्या माय दादा हाती दादा दिल्या माय बाबी हाती बाबी पैज माय दिव्या ज्योती दिव्या काल्य माय अग्रा नगरा बुलाय जाते माय आपल्या नगरा नगर तनगरचा माय मोडली काढी त्याची बंड माय उपर माडली उपर माडली माय उभ्या राहू रघुनाथाची माय वाटवा रघुनाथाची माय डबी गोडी त्यावर बसलं माय लक्षाय लाडी लक्षाय लाडी समाय कळकळले न असं बिंदल माय पिंपळ पान काळा कोळसा करू बाई शरत उपमावे ना आज आमची भुलाबाई चवपाट खेळणा चवपाट खेळू खेळू लांबोट झाले माळा वरचा चेंडोबा वाईटू दिसते पाठची भुलाबाई पातळ नेसते पातळाचं मोरग शेवंतीचं फुल शेव
शेवंतीच्या फुलावर जाई आमोत्याची सांगली वेगळी शीताबाई कानोळी हरभर मोर मोरी जाते निजरे निजरे तानाबा मिटर जाते सुनाबा सुनाबा दिवा जाई लेखांचे निगळे असणी असणी रवार वाखारी खोबर खवा खवा कारी खोबर कानाला जिरे मिरा काठोर बाई काठोर काठोर गेल्या गंगेला आजीबाई बसल्या सांगायला आजीबाई सापडला शिरगोळा तो पडला दयात असलं दैना असलं फुटक्या डोळ्यात टाकलं फुटक्या डोळ्यात जाऊ वडील माझे जाऊ 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 वडेकर वड्यात नाही संभार गावाले कुंभार कुंभारात नाही हत्ती गावाले हत्ती हत्तीच्या पोरी तेल खाऊन झोपल्या अंगण माळ्या झोपल्या अंगण जाय खोल खोल शीता टाके ओल ओल टाकता टाकता बिघडली आमच्या पाय लागली आमच्या पाय पिंगो चुली जाता पिंगो पिंगोळाच्या माश्या आम्ही गुलाबाच्या कांता कमल कांता ऐसे कैसे झाले काय सांगू बाई माझ्या नशिबियाल वेड्याच्या बायकोनी केले होते लाडू दिसू नाही म्हणून तिनं डब्यात ठेवले तिकुणाला वेड्या वेड्यानं पाळले चेंडू चेंडू म्हणून त्यांना बेळून दिले कांता कमल कांता असं कसं झालं काय सांगू बाई माझ्या नशिबी आलं सरस्वती आजबराव सोनुने किती दिवसाचे फुले मांडले तू 11 11 दिवसाचे आणि तुम्ही लोक गाणे म्हणता दररोज हो प्रसाद काय असतो फुलाईला खाऊ अच्छा मग तो गाणे म्हटल्यावर तो खाऊ तुम्ही वाटता का मग ओळखतो मग वाटतो कसा ओळखतो बरं डब्बा हलवायचा आणि तो ओळखायचा असा असा डब्बा या डब्यात काय खाऊ हे तू सांगत नाही कोणाला हे सगळं ओळखतात हो आता हलव बरं तू शेतामधला आहे का बाजारातला आहे बाजारातला सांग वर का नाही पपई नाही मुखवास हो